करून वर्तमानपत्रामध्ये मोठी बातमी आपल्या तयार करून आणतात आणि लोकप्रियता मिळवतात, पण ज्याच्या जीवावर फुकट घेऊन निघालाय त्या ज्याच्या पाठीवर हे वजन लादलं या त्याला काही खाद्य घालणार आहे का नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहे, करणार का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या प्रश्नावर मी ज्यावेळी मला आठवतंय मी नांदेडला होतो, तुम्ही बघितलं असेल की नांदेडमध्ये तुमचं आंदोलन चाललं त्यावेळी मी नांदेडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो होतो. पुढच्या महिन्यामध्ये सभागृहात 30 आत्महत्या कर्मचाऱ्यांनी केलेले एसटीच्या प्रश्नावरती निश्चितपणानं येणारं अधिवेशन सभागृह आम्ही बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. हा विषय सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गाजणार आहे. आता अधिवेशन किती दिवस चालतंय मला माहित नाही, कारण अधिवेशन जवळ आलं की कोरोना वाढायला लागतो आणि कोरोना वाढायला लागला की ते मग 5-6 दिवसातच गुंडा होते. तर त्यामुळं तरी सुद्धा या राज्यातला महापुराचा, अतिवृष्टीचा आणि एसटी कर्मचारी अशा श्रमिकांचे प्रश्न या सभागृहामध्ये या अधिवेशनमध्ये आम्ही तेवढ्या ताकदीनं निश्चितपणानं घेणार आहोत. मी स्वतंत्रपणानं 2 दिवसामध्ये उद्या परवा काही पत्रकार परिषदा काही वेगवेगळ्या ठिकाणी या प्रश्नावरती घेऊन मी या ठिकाणी आपल्या वतीनं परिवहन मंत्र्यांना आवाहन करतो की थोडं मातोश्रीच्या बाहेर या आणि थोडस वाजायला विसरा आणि गावोगाड्याला ध्यानात ठेवा. एवढं जरी तुम्ही काम केलं तर निश्चितपणानं या प्रश्नावर मी म्हटलं तसं की तुम्ही बेसक तुम्ही 2 दिवस वाट बघा आणि सरळ परिवहन मंत्र्याचं पुतळं जाळायला लागा. पुतळं जाळायला लागल्याशिवाय यांना जाग येणार नाही, यांना समजणार नाही की आपल्यामध्ये आक्रोश किती आहे. निश्चितच या आंदोलनाला आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोण तुम्हाला धमक्या देत आहे कामावनं काढून टाकतो यांच्या बापाची काही वतनं नाही, आणि तुम्ही तुम्हाला सांगतो कामावनं काढून टाकून दे यांना दाखवतो मग इसका आपण काय आहे गावगाड्यात, तुमच्या बापांच्या जागिरी लागलेल्या नाहीत. मग लगेच आम्ही तुम्हाला कामावनं खाली करून तुमच्या पोलीस कारवाई करू अमुक करू. इथं काय पोलीस कारवाई करायला काही तालिबान पद्धतीनं सरकार नाही तुम्ही चालवत, लोकशाहीच्या माध्यमातून इथं सरकार तुम्ही चालवता. अशा पद्धतीनं कोण धमक्या देत असेल आणि निश्चितपणानं कामावनं जर कुणाला काढून टाकलं तर मी तुम्हाला आज सांगतो की मी कामावनं काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन परिवहन मंत्र्याच्या दारात जाऊन बसत आणि मी अलखट्टा त्याला सांगल की तुला तुझ्या बायकोवर लेकराबर सुखानं जेवता येणार नाही, साल्या पहिलं जेवायला इथं ताट घेऊन ये आमच्या समोर. आणि म्हणून असं नाही कुणाच्या अण्णामध्ये